प्रत्येक मासात सूर्य एकेका राशीत संक्रमण करतो, परंतु अधिक मासात सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करीत नाही, म्हणजे अधिक मासात सूर्य संक्रांत नसते। त्यामुळे चंद्र सूर्याच्या गतीत फरक पडतो आणि वातावरणातही ग्रह कालाप्रमाणे पालट होत असतात। या पालटत्या अनिष्ट वातावरणाचा आपल्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून या महिन्यात व्रते आणि पुण्यकारक कृत्ये करावीत, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे। अधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ, महिनाभर उपोषण, अयाचित भोजन, अकस्मात एखाद्याच्या घरी भोजनासाठी जाणे, नक्त भोजन, दिवसा न जेवता केवळ रात्री पहिल्या प्रहरात एकदा जेवणे अथवा एकभुक्त दिवसभरात एकदा जेवावे राहावे। अशक्त व्यक्तीने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान 3 दिवस अथवा 1 दिवस तरी आचरणात आणावा। संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल। त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथी आणि व्यतिपात, वैधृती या रोगावर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे। या मासात प्रतिदिन श्री पुरुषोत्तम कृष्णाची पूजा आणि नामजप करावा। अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा। प्रतिदिन एकच वेळ भोजन करावे, जेवताना बोलू नये, त्यामुळे आत्मबळ वाढते। मौन भोजन केल्याने पापक्षालन होते। तीर्थस्नान करावे, किमान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पापाची निवृत्ती होते। दीपदान करावे, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्ती होते। तीर्थयात्रा करावी, देवदर्शन करावे, तांबूलदान विडा दक्षिणा करावे, महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्य प्राप्ती होते। गोपूजन करावे, गोग्रास घालावा, अपूपदान, अनारशाचे दान करावे। या संपूर्ण मासात दान करणे शक्य नसेल। त्याने शुक्ल आणि कृष्ण द्वादशी पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींना आणि व्यतिपात, वैधृती या योगावर विशेष दानधर्म करावा, असे शास्त्रात सांगितले आहे।